नमस्कार मित्रांनो, एस पी वेज आपलं चॅनलमध्ये आपलं सर्वे स्वागत आहे. मागच्या सेशनला बघितलं तर निफ्टीमध्ये जबरदस्त ड्रॉप आलेला आहे आणि मार्केट एक 16,200 आसपास क्लोज झालेलं आहे. मागच्या वीकच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की 16,400 मार्केट खाली येऊ शकतं आणि जर 16,400 जर मार्केट तुटलं तर 16,200 एक सपोर्ट आहे, त्याच्यानंतर 15,800 सपोर्ट आहे. तर हे विकली ॲनालिसिसमध्ये बघितलं तर 15,800 मार्केट 2 वेळा येऊन गेलेलं आहे, एकदा आणि पुन्हा दुसऱ्यांदा इथं आलेलं आहे, दॅट इज मेच्या सुरुवातीला. आणि पुन्हा जर हा आता ह्या पॉईंटला आला तर हा एक वीक सपोर्ट होऊ शकतो आणि 15,800 जर तुटलं तर एक 15,200 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. तर ह्या वीकपर्यंत आपण आशा करूया की 15,200 मार्केटहून पुन्हा एकदा वर जाऊ शकतं. त्याच्यानंतर डेली ॲनालिसिसमध्ये पुन्हा मी तेच सांगतो की 2 वेळा 15,800 सपोर्ट घेतलेला आहे. एक म्हणजे मार्चच्या सुरुवातीला, तिथून पुढं मार्केट 18,000 गेलं, पुन्हा खाली आलं आणि त्याच्यानंतर मार्केट 16,800 जाऊन थोडं रिट्रेस होत आहे. तर 15,800 काय प्राईस ॲक्शन होते हे आपल्याला बघावं लागेल. जर हा सपोर्ट तुटला तर खाली दुसरा सपोर्ट कुठला आहे की 15,200. तर हे झालं निफ्टीचं विकली ॲनालिसिस. तर कोणते जे आपले स्टॉक आहेत या आठवड्याचे ते आपण बघूया. तर त्यातला पहिला स्टॉक मी घेणार आहे तर तो म्हणजे जी एन एक्सेल लिमिटेड. तर हा एक चांगल्या प्रतीचा स्टॉक आहे. जर बघितलं तुम्ही सेक्टरचा पी 52.88 आहे आणि ह्याचा पी किती 11.46 आपल्याला दिसतो. इश्यूड कॅपिटल शेअर्स तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे ह्याच्यामध्ये की ह्याचे डिलिव्हरी व्हॉल्यूम किती आहे आपल्याला. तर ऑलमोस्ट 30.50% आहे, म्हणजे 31%च्या आसपास ह्याचा डिलिव्हरी आहे. तर ह्या स्टॉक तुम्ही एक ट्रेडिंग व्ह्यूसाठी तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवू शकता 5 ते 10% गेनसाठी एक शॉर्ट टर्म पिरियडला. तर GNA बघूया. GNA काय आहे तर GNA आता चांगल्या इकडे व्हॉल्यूम लास्ट ट्रेडिंग सेशनला झालेला आहे. तर हा काही महिने म्हणजे 2022 सुरुवातीपासून हा स्टॉक एका रेंजमध्ये राहिलेला आहे, 600 ते 450. तर ह्या रेंजमध्ये आहे, तर पुन्हा हा 520 च्या आसपास तुम्हाला स्टॉक मिळत आहे. तर इथून हा जर स्टॉक तुम्ही उचलला तर ह्याचं टार्गेट 600 शॉर्ट टर्मचं टार्गेट 600 राहील. एक 10% टार्गेट तुम्ही पकडून हा स्टॉक तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवू शकता. आणि याचा जर तुम्हाला स्टॉप लॉस ठेवायचा असेल तर एक 500 आसपास तुम्ही याचा स्टॉप लॉस ठेवा आणि टार्गेट अप टू 600. तर इथून 5% जरी पकडलं, 540 ला 5% म्हणजे एक 560 ते 570 ह्याचं पहिलं टार्गेट असेल आणि दुसरं टार्गेट असेल तर 600 GNA. सेकंड स्टॉक जो आहे आपल्या कॅटेगरीचा आहे तर तो म्हणजे सोना कॉम्स. सोना कॉम्स एक चांगली कंपनी आहे. एक आत्ताच काही दिवसापूर्वी हे रजिस्टर झालेली आहे. जर ह्याचं आपल्याला काय बघायचं आहे की डिलिव्हरी पर्सेंटेज किती आहे हे तुम्ही वेबसाईटला बघू शकता NSE जाऊन. तर सोना कॉम्स जर बघितलं ओके तर एक 32.69 ह्याचं काय आहे की डिलिव्हरी पर्सेंटेज आहे. ऑटो कॉम्पोनंट्स आहे, ऑटो कॉम्पोनंट बनवणारी कंपनी आहे. ऑटो सेक्टर थोडं वाढत आहे आत्ता, हळूहळू काय होणार की त्याच्यामध्ये ग्रोथ होत आहे. तर सोना कॉम्स जर बघितलं आपण चार्टवर कसा दिसतो आपल्याला सोना कॉम्स, तर बघू शकताय तुम्ही जूनच्या सुरुवातीपासून म्हणजे मेच्या एंडपासूनच याच्यामध्ये काहीले अपट्रेंड लागलेला आहे. तर हा स्टॉक तुम्ही आता एक 605 आसपास तुम्ही घेऊ शकता. 605 ते 610 घेतला आणि याचं टार्गेट आपण ठेवू शकतो पहिलं की 640 आणि त्याच्यानंतर 680 याचं टार्गेट तुम्ही ठेवू शकता. स्टॉप लॉस याचा 580 ठेवा तुम्ही आणि टार्गेट अप टू 660 to 680 याचं टार्गेट तुम्ही ठेवू शकता. शेवटचा स्टॉक आहे मित्रांनो तर तो आहे HCG हेल्थ केअर ग्लोबल. तर तो आपण बघूया एंटरप्राइजेस लिमिटेड, हेल्थ केअर ग्लोबल एंटरप्राइजेस लिमिटेड. थोडासा व्हॅल्युएशनला हाय आहे पण ट्रेडिंग बेटसाठी आपल्याला घेण्यास काय हरकत नाही. त्याचं डिलिव्हरी पर्सेंटेज बघितलं तर 58.27% आहे. तर तुम्ही बघू शकता की किती जण आपल्या पोर्टफोलिओमध्ये म्हणजे ऑलमोस्ट 58% माणसं आपल्या पोर्टफोलिओमध्ये हा शेअर डिलिव्हरीसाठी ठेवत आहेत. तर HCG जर बघितलं तर हे ह्याचा सेक्टर जर बघितला
तर आपल्या कुठल्या हेल्थ केअरचं आहे, आणि आता तुम्ही न्यूज बघत असणार की कोविड पुन्हा एकदा वाढत आहे, तर ह्याचा आपण फायदा उचलू शकतो. तर हेल्थ केअर जर बघितला तर ऑलमोस्ट हा स्टॉक जर बघितला तर एक 50 डे मूव्हिंग ॲव्हरेजला सपोर्ट घेतो, त्याच्या खाली जाऊन पुन्हा एकदा तो वर जातो. मोस्टली हा स्टॉक 200 डेजला जवळ येऊन पुन्हा एकदा वर जातो. तर इथं जर बघितला हा पॉईंट असेल डिसेंबर 21, पुन्हा मार्चमध्ये हा 200 डेजच्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ आलेला आहे, तिथून पुन्हा स्टॉक वर गेलेला आहे. आत्ता रिसेंटली मेमध्ये सुद्धा हा स्टॉक 200 डेजच्या जवळपास आला होता, तिथून पुढे हा वर गेलेला आहे. तर हा स्टॉक तुम्हाला घ्यायचा असेल तर याचा जर हाय काढला तर 287 म्हणजे 287-288 हा स्टॉक तुम्ही बाय करू शकता, आणि तिथून पुढे याचं टार्गेट ठेवू शकता 300 to 310, म्हणजे 300-310 टार्गेट ठेवू शकता, आणि याचा स्टॉप लॉस तुम्ही 275 या 270 आसपास तुम्ही याचा स्टॉप लॉस ठेवू शकता. 1:1 तुम्ही याचं टार्गेट ठेवू शकता, म्हणजे 1:1 स्टॉप लॉस पण तेवढंच रेंज असू शकते आणि आपला टार्गेट पण तेवढं असू शकतं. तर हा स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असावा, घ्यायचं की नाही तुम्ही ठरवायचं शेवटी, आणि तुम्ही निश्चित तुमच्या वॉचलिस्टमध्ये ठेवा, आणि तुम्ही याची प्राईस ॲक्शन किंवा याची मुवमेंट जी आहे ती तुम्ही कॅप्चर करू शकता. तर हे आहेत आपले 3 स्टॉक ह्या वीकचे, आणि मार्केट मी तुम्हाला सांगितलं की 15,200 पर्यंत खाली जाऊ शकतं. जाईल की नाही मी सांगू शकत नाही, पण ऑलमोस्ट तो एक चांगला सपोर्ट आहे. 15,800 काय प्राईस ॲक्शन होते हे आपल्याला बघावं लागेल. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब